रामकृष्ण हरी, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री रामविजय कथासारमधील अरण्यकांड बघणार आहोत. अरण्यकांडमधील पहिलाच अध्याय म्हणजे अध्याय 13 आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे म्हणून ह्या व्हिडिओला तुम्ही शेअरसुद्धा करू शकता. तसेच आपण ह्या चॅनलचे नाव बदललेले आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आपण लवकरच श्रीराम विजय कथासार हा ग्रंथ झाल्यानंतर आद्य शंकराचार्य यांचे चरित्र आपण बघणार आहोत. तर मग चला आता आपण सुरुवात करूया अरण्यकांड अध्याय 13. विराट वध, अगस्ती महात्म्य, जटायू भेट आणि पंचवटीत आगमन ह्या कथा आज आपण ह्या अध्यायामध्ये बघणार आहोत. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासह चित्रकूट पर्वतातून बाहेर पडले व दक्षिणेकडे वाटचाल करू लागले. मार्गात अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते. आपल्या अनेक भक्तांचा उद्धार करीत श्रीराम दंडकारण्याकडे जात होते. कुठे एक वर्ष, कुठे 6 महिने, कुठे 1 महिना, कुठे 15 दिवस, तर कुठे 1 रात्र असा मुक्काम करीत करीत वनवासाची 13 वर्षे संपली. पुढे ते अत्री ऋषींच्या आश्रमात आले. तेथे त्यांना दत्तात्रेयांचे दर्शन झाले. अत्री ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांनी त्यांचे दर्शन घेतले. अत्रींची पत्नी अनुसया महापतिव्रता होती. तिने सीतेचे स्वागत करून तिला प्रेमाने आलिंगन दिले. तिने आपल्या कपाळीचे कुंकू सीतेच्या कपाळाला लावले. तिने सीतेला कधीही न विटणारे, न मळणारे असे वस्त्र दिले व कधीही न सुकणाऱ्या फुलांची माळ तिच्या गळ्यात घालून तिला वर दिला. तुला कधी राक्षस दिसले तरी त्यांची तुला भीती वाटणार नाही. श्रीराम अत्रींच्या आश्रमात 3 दिवस राहून पुढे निघाले. वाटेत त्यांनी परशुरामांची माता रेणुका देवी हिचे दर्शन घेऊन तिचे स्तवन केले. सर्वात पुढे श्रीराम, त्यांच्या मागून लक्ष्मण व त्यांच्या मागे सीता असा त्यांचा प्रवास चालू होता. सुकुमार अशी सीता चालून चालून दमली की एखाद्या झाडाखाली सर्वजण थांबत, थोडी विश्रांती घेत व पुढचा प्रवास सुरू करीत. असा त्यांचा प्रवास चालू असता विराट नावाचा एक भयंकर राक्षस मागून धावत आला. त्याने केस मोकळे सोडले होते, कपाळाला शेंदूर फासला होता. त्याचे डोळे खैराच्या निखाऱ्यासारखे लाल भडक होते. काळे भिन्न शरीर असलेल्या त्याच्या गळ्यात नरमुंडांची माळ होती. हाती शूल होता. असा तो विराट राक्षस मागून धावत आला व सीतेला उचलून पळाला. सीतेने धावा धावा, हा राक्षस मला पळवून नेत आहे असा आक्रोश केला. श्रीरामांनी मागे वळून पाहिले पण त्यांना सीता किंवा राक्षस काहीच दिसले नाही. तेव्हा लक्ष्मणाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या धनुष्याला अर्धचंद्र बाण लावून सभोवतालचे सर्व वृक्ष तोडून टाकले व सीतेला घेऊन पळून जात असलेल्या विराधाला युद्धाचे आव्हान दिले. तेव्हा विराध म्हणाला, अरे तू मानव असून मला युद्धाचे आव्हान देतोस? मी माझ्या मुष्टीघाताने तुझे एका क्षणात पीठ करेन. असे म्हणून तो सीतेला खाली ठेवून राम लक्ष्मणावर धावून आला. तेव्हा श्रीरामांनी एकाच बाणाने त्या विराधाचे मस्तक उडवले. त्यावेळी देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी करून श्रीरामांचा जय जयकार केला. इतक्यात त्या विराध राक्षसाला दिव्य देह प्राप्त झाला. तो हात जोडून श्रीरामांना शरण आला आणि म्हणाला, हे राघवा, मी तुंबर नावाचा गंधर्व आहे. एकदा मला कुबेराने गायनासाठी बोलवले असता मी मद्यपान करून तेथे गेलो. गायन करू लागलो असता माझ्या कंठातून एकही शब्द नीट बाहेर पडेना. त्यामुळे कुबेराने मला तू राक्षस होशील असा शाप दिला. मी त्याच्याकडे दयेची याचना केली असता त्याने मला उशाप दिला. श्रीराम वनवासात येईल तेव्हा तुझा वध करील, त्यावेळी तुझा उद्धार होईल. हे रामा, गेली 10,000 वर्ष मी या अरण्यात राक्षस म्हणून भटकत आहे. आज माझा तुझ्या हातून उद्धार झाला. असे बोलून तो गंधर्व स्वस्थळी निघाला. जाता जाता तो म्हणाला, श्रीरामा, शरभंग ऋषी तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहेत. त्याशिवाय त्यांना ब्रह्मपदाची प्राप्ती होणार नाही. त्यांना नेण्यासाठी इंद्र विमान घेऊन आला होता पण तुझे दर्शन झाल्याशिवाय ब्रह्मपदाला जाण्यास त्यांनी नकार दिला.
चकुरचंद्र दर्शनासाठी आतुर झालेला असतो त्याप्रमाणे रामचंद्र तुझ्या दर्शनासाठी ते अगदी आतुर झाले आहेत, असे बोलून तो गंधर्व निघून गेला. मग पुढे श्रीराम त्यांच्या मागून सीता व तिच्या मागून लक्ष्मण असे ते प्रवास करत निघाले. श्रीराम शरभंगाच्या आश्रमात येताच अनेक ऋषी मुनी त्यांच्या दर्शनासाठी आले. शरभंगही अनुष्ठान सोडून श्रीरामांच्या दर्शनासाठी आले. शरभंग हे महर्षी होते, परंतु त्यांचे सारे शरीर गलित कुष्ठाने भरले होते. श्रीरामांच्या दर्शनाला जाताना त्यांनी आपले गलित कुष्ठ शरीर बाजूला गोधडीखाली झाकून ठेवले व दिव्य देह धारण करून ते श्रीरामांकडे गेले. श्रीरामांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिले. मग शरभंगांनी श्रीरामांना उच्च आसनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यावेळी लक्ष्मणाने शरभंगांना विचारले, तेथे गोधडीखाली काय थरथरत आहे? शरभंगांनी ते उघडून दाखवले आणि म्हणाले, हे माझे कर्मशरीर, हा कर्मभोग भोगल्याशिवाय संपत नाही. राजा, रंक, साधू, संत कोणीही असो, त्याला त्याचा कर्मभोग भोगावाच लागतो. लक्ष्मणाला त्या शरीराची किळस वाटली. तो शरभंगाला म्हणाला, श्रीरामांना वर मागा. शरभंग म्हणाले, मला येथे स्नानासाठी उष्णोदक मिळत नाही. थंड जलाने स्नान केल्यामुळे शरीर थरथरते. तेव्हा श्रीराम म्हणाले, शरभंगा, मी उद्या जाताना येथे उष्णोदकाचे कुंड निर्माण करीन, त्यात तू स्नान कर, म्हणजे तुझे हे गलित कुष्ठ नाहीसे होईल. श्रीरामांनी ती रात्र तेथेच काढली. सकाळ होताच ते शरभंगाचा निरोप घेऊन निघाले. तेथून ते गौतमी तीरावर आले. तेथे स्नान करताना त्यांना शरभंगांना दिलेल्या वचनाची आठवण झाली. त्या क्षणी त्यांनी एक अग्निबाण सोडून शरभंगाच्या आश्रमासमोर उष्णोदकाचे कुंड निर्माण केले. त्या कुंडात स्नान करताच शरभंगांना दिव्य देह प्राप्त झाला. मग इंद्राने त्यांना विमानात बसवून अमर लोकाला नेले. गोदावरीत स्नान करून श्रीराम सुती क्षणांच्या आश्रमाकडे निघाले. वाटेत त्यांना अनेक प्रकारचे तपस्वी ऋषीमुनी भेटले. कुणी झाडावर बसलेले, कुणी मौनी जटाधारी, कुणी दुग्धाहारी, तर कुणी फलाहारी होते. सुती क्षणांच्या आश्रमात 3 दिवस राहून श्रीराम अगस्त्य ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. त्यावेळी सुती क्षणाने श्रीरामांना अगस्त्यांचे महात्म्य सांगितले. ते असे, पूर्वी आतापी, वातापी व इल्वल या नावाचे 3 महाबलाढ्य राक्षस होते. ते अत्यंत उन्मत्त झाले होते. ते वनातील लोकांना अतिशय पीडा देत असत. ते कपटाने लोकांना ठार मारीत असत. त्यापैकी एक जण अन्नाचे रूप घेई, दुसरा पाण्याचे रूप घेई व तिसरा अन्नदाता होऊन वनात अन्नछत्र घालून बसे. तो वनातून जाणाऱ्या वाटसरूंना अन्नछत्रात आणून आग्रहाने अन्नपाणी देत असे. मग तो आपल्या दोघा साथीदारांना हाका मारी. त्याबरोबर त्या अतिथी वाटसरूचे पोट फाडून ते राक्षस बाहेर येत. मग ते तिघे जण त्या अतिथीला खाऊन टाकीत. अशा रीतीने त्या राक्षसांनी अनेक ब्राह्मणांना, ऋषीमुनींना ठार मारून खाल्ले होते. यामुळे भयभीत झालेले ब्राह्मण ऋषीमुनी अगस्त्यांना शरण गेले. त्यांना सारी हकीकत सांगून आपणास या संकटातून वाचवण्याची त्यांना प्रार्थना केली. अगस्त्यांनी सर्वांना अभय दिले व ते त्या आतापीच्या आश्रमात गेले. आतापीने मोठ्या दांभिकपणे अगस्त्यांचे स्वागत करून त्यांना फळे खायला दिली. अगस्त्यांनी ती फळे खाऊन आपल्या पोटावर हात फिरवला व पोटातील वातापीला आतल्या आत जाळून भस्म केले. बाहेर असलेल्या आतापीने व इल्वलाने वातापीस हाका मारल्या, पण तो बाहेर येईना. तेव्हा त्या दोघांनी भयंकर रूप धारण करून अगस्त्यांवर हल्ला केला. अगस्त्यांनी एकाच बाणाने आतापीचे मस्तक उडवले. हे पाहताच घाबरलेला इल्वल पळत सुटला. अगस्त्यांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा इल्वलाने पाण्याचे रूप घेऊन समुद्रात प्रवेश केला. ते पाहून क्रुद्ध झालेल्या अगस्त्यांनी एकाच आचमनात तो समुद्र प्राशन केला. अशा प्रकारे त्या 3 राक्षसांचा संहार करून अगस्त्यांनी सर्व ब्राह्मणांचे रक्षण केले. ही हकीकत सांगून सुतीक्ष्ण श्रीरामांना म्हणाले, असे हे अगस्त्य अत्यंत सामर्थ्यशाली आहेत. तू त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांचे दर्शन घे. मग श्रीराम, लक्ष्मण आणि सीता अगस्त्य ऋषींच्या आश्रमाकडे निघाले.
अगस्तींचा आश्रम मोठा, विशाल, पवित्र, सुंदर होता। नाना प्रकारचे फलवृक्ष आणि पुष्पवेली यांनी तो गजबजलेला होता। विविध प्रकारचे पक्षी तेथे सुस्वर गायन करीत होते। त्यांतील कित्येक पक्षी पंडिताप्रमाणे शास्त्र चर्चा करीत होते। अनेक प्रकारचे पशु आपले जन्मजात वैर विसरून गुण्या गोविंदाने राहत होते। असंख्य विद्यार्थी तेथे वेदाध्ययन करत होते। न्याय, मीमांसा, तर्क, व्याकरण, वेदांत अशा अनेक शास्त्रांचा अभ्यास करण्यात सर्वजण तल्लीन झालेले होते। अशा त्या परमपावन आश्रमात येताच श्रीरामांना कमालीचे समाधान वाटले। श्रीराम आश्रमात येताच बाहेर असलेल्या शिष्यांनी धावत जाऊन अगस्तींना श्रीराम, लक्ष्मण व सीता आश्रमात आल्याचे सांगितले। हे ऐकताच अगस्तींना अतिशय आनंद झाला। ज्याच्या दर्शनासाठी योगी मुनी जपतप अनुष्ठान करतात ते जगत वंद्य श्रीराम आपल्या आश्रमात आला आहे हे ऐकून अगस्तींच्या आनंदाला सीमा चुरली नाही। मग अगस्ती ऋषी इतर ऋषींना बरोबर घेऊन श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी धावतच बाहेर आले। श्रीरामांनी सर्व ऋषींना वंदन केले। अगस्त्यांनी श्रीरामांना आलिंगन दिले व ते म्हणाले, हे राघवा, आज तुझा चरणस्पर्श या आश्रमाला झाल्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत। ऋषी पत्नींनी सीतेचे प्रेमाने स्वागत केले। मग अगस्ती ऋषी श्रीराम, लक्ष्मण व सीता यांना घेऊन आश्रमात आले। अगस्ती ऋषींनी श्रीरामांची यथाविधी पूजा केली। त्यांनी श्रीरामांना एक अक्षय धनुष्य, अक्षय भाता, एक अक्षय बाण व मंत्र सामर्थ्य असलेली अनेक शस्त्रे व अस्त्रे दिली। सूर्यासारखा एक तेजस्वी बाण श्रीरामांना देऊन अगस्ती म्हणाले, श्रीरामा, याच बाणाने रावणाला ठार मार। श्रीराम त्या आश्रमात एक महिना राहिले। मग त्यांनी अगस्तींना विचारले, आता आम्ही कोठे राहावे? तेव्हा अगस्ती म्हणाले, गोदातटी पंचवटी नावाचे रम्य ठिकाण आहे, तेथे तुम्ही राहा, मात्र सीतेची फार काळजी घ्या। अगस्ती ऋषींचा निरोप घेऊन श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्यासह पंचवटीकडे निघाले। वाटेत एका वडाच्या झाडावर त्यांना एक प्रचंड पक्षी दिसला। हा एखादा राक्षस असावा अशा समजुतीने श्रीरामांनी धनुष्याला बाण लावला आणि तो सोडणार तोच तो पक्षी म्हणाला, या वनात आलेले तुम्ही कोण आणि तुम्ही माझ्यावर बाण का सोडत आहात? तेव्हा श्रीराम म्हणाले, मी दशरथ महाराजांचा पुत्र श्रीराम आहे। हे ऐकताच तो पक्षी झाडावरून खाली आला आणि म्हणाला, मी कश्यप पुत्र, अरुणाचा पुत्र, माझे नाव जटायू, सुपर्ण हा माझा काका, माझा थोरला भाऊ संपाती हा दक्षिण समुद्रात राहतो, तुझा पिता दशरथ मला आपला भाऊ समजत असे, शुक्राचार्याबरोबर झालेल्या युद्धात मी दशरथाला मदत केली होती। हे ऐकताच श्रीरामाचा कंठ दाटून आला आणि त्याने जटायूला प्रेमाने आलिंगन दिले। मग लक्ष्मणाने व सीतेने जटायूला नमस्कार केला। मग जटायूच्या संमतीने लक्ष्मणाने पंचवटीत एक ऐसपैस पर्णशाला बांधली। त्यात श्रीराम, लक्ष्मण व सीता सुखाने राहू लागले। लक्ष्मण मनोभावे श्रीरामांची व सीतेची सेवा करीत होता। तो वनात जाऊन फळे मुळे आणून देत असे, स्वतः मात्र निराहार राहत असे। रात्री श्रीराम व सीता पर्णकुटीत झोपली की तो बाहेर धनुष्यबाण घेऊन पहारा करीत असे। कदाचित रात्री अपरात्री राक्षस येतील म्हणून तो एकही क्षण झोपत नसे। श्रीराम पंचवटीत आले आहे हे समजताच त्या वनातील भिल्ल स्त्रिया गोडगोड फळे घेऊन श्रीरामांचे गुणगान गात, नाचत गाजत येत व श्रीरामांना फळे अर्पण करीत। त्या भिल्ल स्त्रियांचा भोळा भाव पाहून श्रीराम त्या फळांचे आनंदाने सेवन करीत। श्रीरामांच्या दर्शनाने त्या भिल्लिनींना धन्यता वाटत असे। येथेच आपला 13वा अध्याय समाप्त झाला। श्री सीतारामचंद्र अर्पणमस्तू। आता आपण पुढील व्हिडिओमध्ये अध्याय 14वा बघूया। तोपर्यंत जय श्रीराम।